शिवलीलामृत किंवा इतर ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे की नाही। भक्तगण हो, माझे तुम्ही शिवलीलामृत त्याचे नियम त्याची फलप्राप्ती कोणत्या अध्यायाने कोणती फलप्राप्ती हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील। आता मी शिवलीलामृत स्त्रियांनी करावे की नाही किंवा इतर ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे की नाही ह्याविषयीचा एक माझा दृष्टिकोन मी सांगत आहे। त्याला काही आध्यात्मिक धार्मिक शारीरिक आधार आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आता स्त्रियांचे म्हणजे आपण ज्या पारायणाचे फलित सांगितलेले आहे जे फळ मिळणार आहे अध्यायानुसार त्यात आपण स्पष्ट लिहिलंय की स्त्रियांना वांछित पती म्हणजे तुमच्या मनायोग्य पती व सौभाग्य लाभण्यासाठी हे पारायण करायचे आहे किंवा हा अध्याय वाचायचा आहे। म्हणजे याचा अर्थ होतो स्त्रियांनी पारायण करावे हा सोपा आणि साधा प्रश्नाचं उत्तर आहे। तरीही त्यात काय अडचणी असतात आणि त्याच्यावर आपण काय तोडगा काढला पाहिजे याचं जर पालन केलं तर स्त्रियांनी पारायण करायला काही हरकत नाही असा माझा दृष्टिकोन आहे। पुरुषापेक्षाही स्त्रिया हे काटेकोरपणे नियमाचे पालन करतात। तुम्ही महिलांना ड्रायव्हिंग करताना बघताय, महिलांना ऑफिसला येताना बघताय, शक्यतो महिला ड्रायव्हिंग करताना सगळ्या नियमाचं पालन करतात, शक्यतो महिला ऑफिसच्या टायमिंगमध्ये येण्याचं म्हणजे पालन करतात। महिलांचं काटेकोरपणे नियोजन सगळा ग्रह प्रपंच सांभाळून हे सगळं करणं तेवढं सोपं नाही पण त्या करतात। त्यामुळं त्यांचा जर ह्या स्टॅमिनेकडे त्यांच्या जर ह्या नियमांचे पालन करण्याच्याकडे बघितलं तर स्त्रिया पारायण करू शकतात हे मी ठामपणे सांगतो। आपल्या अध्यायात आपल्या अध्यात्मात वेगवेगळ्या पूजांचे महत्व दिले आहे, त्यात हे पारायण हा एक अवघड पण सर्व सिद्धी मिळण्यासाठी करायचे एक व्रत आहे। हे पुरुषांनी करायचे आहे असा समज पहिल्यापासून झालेला आहे कारण पूर्वी महिला ह्या गृहिणी होत्या, घरात भरपूर काम असायचं, त्यामुळे ह्या स्त्रिया ह्या पारायण करण्याच्या मोहात कधी पडल्या नाही किंवा त्यांना वेळही मिळाला नाही। तर शास्त्रात असा कुठं त्याचा उल्लेख नाही की स्त्रियांनी पारायण करायचे नाही असं। बरंच आध्यात्मिक माहिती मी गोळा केली त्यात कुठेही असं लिहिलं नाही। फक्त दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्यांच्याकडे असलेला संजीवनी मंत्र हा आपल्या मुलीला देण्यास नकार केला असा उल्लेख शास्त्रात आहे। मंत्र देणे हे फक्त पुरुषांसाठी आहे व स्त्रियांना मंत्र दिल्यामुळे त्याची क्षमता कमी होते असे त्यात सांगितले आहे। तर ते शुक्राचार्यांनी केलेलं आहे। आत्ताच्या मुली अगदी सगळ्या फॉरवर्ड आहेत, हुशार आहेत, आध्यात्मिक धार्मिक शालेय शिक्षणात तर त्यांची प्रगती जोमाची आहे। वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये सुद्धा मुली आहेत, मिलिटरीत आहेत, वैमानिक आहेत, चंद्रावर गेलेत, मंगळावर गेलेत, अशा प्रकारच्या मुलींचं आज फार मोठं क्षमता त्यांची वाढलेली आहे। त्यामुळं पारायण करणं हे महिलांना काही जास्त अवघड नाही, त्याचं नियोजन फक्त करणं महत्त्वाचं आहे आणि त्या नियोजनात त्यांचा मेन जो हे आहे तो म्हणजे मासिक धर्म। तर मासिक धर्मामुळे स्त्रियांना पारायण करण्यास अडचणी येऊ शकते, एवढाच एक म्हणजे मेन उद्देश आहे। तर पारायण करायला त्याची जर अडचण येत असेल तर ते त्यांनी करू नये असे मला वाटते। कारण समजा गुरुचरित्रात
ज्या पारायण ज्या ग्रंथाचं आपण पारायण करणार आहे त्यात गुरुचरित्र आहे. गुरुचरित्रामध्ये त्यामुळे महिलांना जर ते वाचायचे असेल किंवा पारायण करायचे असेल तर त्यांचा मासिक धर्ममध्ये आडवा येतो व त्यामुळे पारायणात खंड होईल आणि खंड झाल्यामुळे तुम्हाला तिचे चांगले फळ तर मिळणारच नाही पण त्याचे वाईट फळ तुम्हाला त्याचा त्रास फार होईल. तर तुमच्या ह्या मासिक धर्माचे पालन करून व तो काळ वगळून जर तुम्हाला नियोजनयुक्त पारायण करता आले तर ते करायला काही हरकत नाही. आता आपण शिवलीलामृतावर बोलूया, ह्या विषयावर बोलूया. शिवलीलामृताचे 14 अध्याय फक्त आहे, 15 आहेत पण आपण वाचायचे 14. तर हे तुम्ही तुमचा मासिक धर्म सांभाळून 7 दिवसात किंवा 1 दिवसात हे तुम्ही करू शकता. तर त्याचं तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे. जर अडचणीचा काळ म्हणजे मासिक धर्माचा काळ तुम्ही वगळून व्यवस्थित नियोजनबद्ध करत असाल तर तुम्ही पारायण करू शकता. आणि जर तुम्ही अडचणीच्या काळामध्ये जर पारायण केलं तर त्याचा तुम्हाला त्रास होईल म्हणून पारायण करू नये असे म्हटले आहे. पण तुमची इच्छाशक्ती असेल, तुमचा अडचणीचा काळ किंवा मासिक धर्माचा काळ वगळून तुम्ही 1 दिवस 3 दिवस 7 दिवस ह्यामध्ये नियोजनबद्ध तो वार ती तिथी सांभाळून जर तुम्ही पारायण करणार असाल तर ते तुम्ही करू शकता. त्यात दुसरं म्हणजे तुम्हाला एका वेळेस 4-5 तास एका जागेवर बसायचं आहे, त्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास थकवा जाणवेल. हा त्रास सहन करण्याची तुमची ताकद असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही सर्व्हिस करत असाल, तुम्ही नोकरीला असाल किंवा घरातील इतर कामामुळे जर त्रास तुम्हाला होणार असेल तर पारायण तुम्हाला करणे शक्य होणार नाही. आणि त्या मोठ्या पारायणामध्ये म्हणजे गुरुचरित्रासारख्या जास्त अध्यायांच्या पारायणामध्ये तुमचा मासिक धर्म जर आडवा येत असेल तर तुम्ही पारायण करू शकत नाही. तर ह्यावर एक बेस्ट तोडगा आहे, आपण जी छोटी छोटी पारायण आता चांगला पती मिळण्यासाठी ही मुलींनी करायचं पारायण आहे, ते तुम्ही मासिक धर्माचं पिरियड वगळून तुम्ही 7 दिवसात 3 दिवसात 1 दिवसात त्यानुसार तुम्ही ते करू शकता. त्याचबरोबर वैवाहिक स्त्रियांनी हे 40-45 वयानंतर तुमचा मासिक धर्म ज्यावेळेस बंद होईल त्या काळानंतर ही मोठी मोठी पारायणं करायला काही हरकत नाही, त्यावेळेस तुमची कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळं गुरुचरित्राचं वगैरे अशा मोठ्या ग्रंथाचं पारायण तुम्ही तुमच्या 40-45-50 वयानंतर तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, ह्या पारायणाच्या काळात त्याचे जे आपण पारायण करणार आहे, गुरुचरित्र किंवा शिवलीलामृत किंवा बाकी इतर काही अजून पारायण आहेत, त्याच्यामध्ये त्या अध्यायाची संख्या ते आपण किती दिवसात वाचायचे, रोज किती अध्याय झाले पाहिजेत, तेवढा आपला बसण्याचा स्टॅमिना, ह्या गोष्टीचा सांगोपांग विचार करून स्त्रियांनी पारायण करायला हरकत नाही असं मी स्पष्टपणे सांगतो. शिवाय जर तुम्ही गृहिणी असाल, गृहिणी असाल, घरात कामाचा त्रास असेल, मुलाबाळांचा त्रास असेल, तुम्ही सर्व्हिसला असाल तर त्याचाही त्रास होईल. म्हणून
अशा महिलांना पारायण करू नये असे सांगितले आहे. म्हणजे पूर्वीच्या स्त्रियांना सुद्धा भरपूर काम होती. घरात सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9-10 वाजेपर्यंत सर्व कामं त्यांना करायला लागायची. पूर्वी प्रत्येकाच्या घरी गुरं होती, जनावरं होती, त्यांचं शेण काढणं, त्यांचं धारा काढणं, लहान मुलांना खायला घालणं, जेवण करणं, स्वयंपाक करणं, सगळी कामं होती. त्यामुळं ते स्त्रिया पारायण करू शकत नव्हत्या. म्हणून पारायण करू नये असं सांगितलं असावं असा माझा ग्रह आहे. पण आत्ताच्या महिला, आत्ताच्या मुली त्या प्रबळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे पारायण तुम्ही करू शकता. कारण त्या धार्मिक नियमांचं वेळेचं काटेकोरपणे पालन करतात. म्हणून माझा तर असा दृष्टिकोन आहे की स्त्रियांनी पारायण करायलाच पाहिजे. आणि का करू नये? जर तुम्हाला मध्ये अडचण येत असेल तर म्हणजे हा एक शॉर्टकट आहे शिवलीलामृतासाठी. शिवलीलामृत आता आपण समजा श्रावणात करायचं ठरवलं आहे आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला जर पारायणाचं त्या 7 दिवसाच्या काळात होत नसेल किंवा महिन्याच्या मध्ये अडचण येत असेल तर त्यावर एक बेस्ट उपाय आहे हे महिलांनी करावे. तुम्ही रोज किंवा सोमवारी शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचला तरी चालतो. 11वा अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला शिवलीलामृत पारायणाचे फल प्राप्त होते. त्यामुळे त्याला काही हरकत नाही. त्यामुळे 11वा अध्याय वाचला तरी सुद्धा चालेल. हे करताना, पारायण करताना श्रद्धा भक्तीचे पालन करा, पारायण करा. आपल्या शंभो शिवशंकर योग्य मार्ग दाखवतील व आपलं हे श्रद्धेनं मनपूर्वक जे तुम्ही शिवलीलामृत पारायण करणार आहे त्यात कोणतीही अडचण येणार नाही. व आपण मनपूर्वक हे करतोय त्यामुळं शंभो शिवशंकर तुम्हाला प्रसन्न होतील. तुम्हाला त्याचं वांछित फल म्हणजे सगळं आलं त्यामध्ये ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून स्त्रियांनी पारायण करायला काही हरकत नाही असं मी स्पष्ट सांगतो आणि आपली रजा घेतो. ओम नमः शिवाय. जय जय भोले शंकर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.